सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टीचा केला गेला तर ती माध्यम खरंच समाज उपयोगी ठरू शकतात. याचं उदाहरण शिर्डीत बघावयास मिळालंय. ब्लड कॅन्सरशी झुंजत असलेल्या 14 वर्षीय ध्रुव चैतन लोंढे या चिमुकल्याला रक्ताची गरज भासल्याने शिर्डीतील 111 लोकांनी रक्तदान करत एक नवा आदर्श निर्माण केलाय. राहता तालुक्यातील रांजणगाव येथील ध्रुव चैतन लोंढे हा 14 वर्षीय चिमुकला गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथील नामको हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅन्सर आजारावर उपचार घेत असून ध्रुवाला दररोज 10 ते 12 रक्त बॅग लागतात. नाशिक येथील समता ब्लड बँक गेल्या काही दिवसापासून ब्लड गोळा करून ध्रुवला रक्त पुरवत आहे. चेतन सुखदेव लोंढे, मी राहणारा रांजणगावचा. माझ्या मुलाला कॅन्सर झालेला आहे. त्याचं ट्रीटमेंट नामको या दवाखान्यात चालू असून त्याला ब्लडची कमतरता पडत होती. तर काही मित्रांनी शिर्डीमध्ये मला सहकार्य करून इथं एक ब्लड कॅम्प भरवला गेला आहे. आज तब्बल 50 ते 60 लोकांनी ब्लड डोनेशन इथं केलेलं आहे. मला अशीच मदत जर सर्वांकडून शिर्डीकरांकडून जर मिळाली तर मी त्यांचा खूप आभारी राहील. मुलाचं नाव ध्रुव चेतन लोंढे, हा 12 वर्षाचा मुलगा आहे माझा. कॅन्सरमध्ये ॲक्युट मुलिया हा कॅन्सर झालेला आहे त्याला. गेल्या 2-3 दिवसापासून ब्लड बँकेकडे रक्ताची कमतरता भासते, त्यामुळे नातेवाईकांपुढे प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी ध्रुवचे वडील चैतन यांनी एका व्हॉट्सअप ग्रुपवर ए पॉझिटिव्ह रक्ताची गरज असल्याचा मेसेज पाठवला. हा मेसेज साईंच्या शिर्डीतील साईनाथ नावाच्या एका युवकाच्या व्हॉट्सअपवर आल्यानंतर त्याने शिर्डी परिसरात हा मेसेज व्हायरल केला आणि मित्रांशी बोलून रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सकाळपासून हळूहळू करून एक नाही दोन नाही तब्बल 111 तरुण पुढे आले असून आपले रक्तदान करून ध्रुवला मदत केली आहे. शिर्डी त्याचे लागतील अपाय तळटी अपाय सर्व त्याचे. या शिर्डी नगरीमध्ये बाबा ज्यावेळेस हयात होते त्यांनी मानवता हाच धर्म स्वीकारून खऱ्या अर्थानं रोगपीडित लोकांची या ठिकाणी सेवा केली. द्वारकामाईमध्ये त्यांनी अनेक असे रुग्ण होते, त्या ठिकाणी बाबांनी आपल्या हाताने सेवा करून अशा रुग्णांना बरं केलं. हा शिर्डीचा इतिहास आहे. या सर्व इतिहासाला अनुसरून आज शिर्डीतल्या काही युवकांनी साईबाबांचीच प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक चांगला असा उपक्रम या ठिकाणी नोंदवलेला आहे. खरं तर नाशिक या ठिकाणी असणारा ध्रुव कॅन्सरग्रस्त पेशंट आहे आणि या ध्रुवला जवळपास रोज 10 ते 12 बॅगची रक्ताची गरज असते. अशा पद्धतीनं त्या रक्ताचा मोठा तुटवडा नाशिक शहरामध्ये असताना या ठिकाणी ध्रुवच्या वडिलांनी शिर्डीच्या काही युवकांशी संपर्क साधला आणि त्याला शिर्डीतल्या युवकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी आपण पाहताय एक चांगला कॅम्प त्यांनी खाजगी कॅम्प या ठिकाणी भरवला आणि या ठिकाणी जेवढं ब्लड या ठिकाणी संकलित होईल हे सर्व ब्लड या ठिकाणी ध्रुवला त्या ठिकाणी जाणार आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आमच्यासाठी ही आहे की ज्या ठिकाणी बाबांनी सप्ताह मालिकेत मानवता हाच धर्म असा संदेश सर्व जगाला दिला या सर्व युवकांकडून खऱ्या अर्थानं एक प्रेरणा घेण्यासारखी आहे. अतिशय सर्व धर्माचे लोक या ठिकाणी आहेत, या ठिकाणी जातीला अवशेष नाही. अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी शिर्डीतल्या युवकांनी भरला आहे. मला विशेष करून साई गोंदकर आणि सचिन कोते यांचं या ठिकाणी मला आभार व्यक्त करायचे आहेत. काल रात्रीपासून त्यांनी सर्व मुलांना फोन करून अगदी आणि सर्वांना या उपक्रमाविषयी माहिती देऊन एक चांगल्या प्रकारचा एक सकारात्मक मेसेज त्यांनी या शिर्डीतून दिला, त्याबद्दल मला सर्व युवकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहेत. आणि ध्रुवला लवकरात लवकर साईबाबांच्या आशीर्वादानं त्याला आरोग्य जीवन मिळो अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. आजारी आज घेरलेले त्या आजारातून त्याची मुक्तता होण्यासाठी आज शिर्डीमध्ये आमचे छोटे बंधू साईनाथ त्यांना जी साईबाबांनी बुद्धी दिली, साईलाच एका साईनी बुद्धी दिली असं म्हणायला काही हरकत नाही. आज त्यांनी ह्या सगळे आज संध्याकाळी बसलो आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज आला का ध्रुव चैतन्य लोंढे ह्या मुलाला एका कॅन्सरने ग्रस्तले, तर आम्ही त्याला वाचवण्यासाठी शिर्डीमध्ये जो बाबांचा संदेश आहे सबका मालिके सर्व धर्मसमभाव ह्या अनुषंगाने आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि त्याला वाचवण्यासाठी आज हे सर्वजण योग त्यासाठी धावून येत आहे. ही फार मोठी परंपरा शिर्डीसाठी आहे, कारण बाबा हयात असताना बाबा देखील मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांना ह्या ठिकाणी आजारातून मुक्त करत होते, उदीच्या मार्फतून देत होते. तर हीच उदी आम्ही रोज आल्यानंतर रोज खात असतो, रोज घेत असतो. हीच उदी म्हणून आज आम्ही जे ब्लड देतो आहे
एक उदीच आहे का ती आज त्याला वाचवणार आहे. तर माझी साईचरणी एवढीच प्रार्थना आहे का देवा आमच्या ध्रुवला आज त्याला त्याच्यातून आज बाहेर काढायचं आहेच. पण उद्या ह्या भविष्यामध्ये ज्या काही त्याला त्रासाला सामोरं जायचं आहे किंवा त्याला संकटाला सामोरं जायचं आहे आज आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. मदतीचा हात म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला आम्ही सहभाग करतोय. तुम्ही देखील बघत असाल का आज सकाळपासून जवळजवळ 63 नोंदी या ठिकाणी झालेल्या आहे. म्हणजे एक माणुसकीच्या नात्याने आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी येतात आहे. कोणाचं फक्त आम्ही मेसेज टाकला काल 4-5 जणांना का आपल्याला या ठिकाणी मदत करायची. आम्ही बसलो, साईने सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे. एकाला करत करत एवढी मोठी साखळी या ठिकाणी तयार झालेली आहे. आज कमीत कमी 150 लोकांची नोंदी झालेल्या आहे. या नोंदी कोणाच्या वाढदिवसाला सुद्धा देखील होत नाही, तर ह्या नोंदी होतात एका ध्रुवासाठी. तो म्हणजे आमच्या शिर्डीसाठी एक आज शताब्दीमध्ये आम्ही जे चाललो आहे, जो आदर्श बाबांनी घेऊन चाललो आहे, तीच परंपरा आम्ही या ठिकाणी आज पुढे घेऊन चाललेलो आहे. आणि त्याला वाचवण्यासाठी आम्ही निश्चित या ठिकाणी प्रयत्न करतोय. सगळे युवक प्रयत्न करत आहे, पण बाबांना आम्ही या ठिकाणी साकडं घालतो का बाबा त्याला ह्या चैतन्य ध्रुवाला चैतन्य लोंढ्यांना याच्यात ह्या आधारातून बाहेर काढ. यासाठी आम्ही साईसाठी साकडंसुद्धा घालणार आहोत. त्याला मदतसुद्धा आम्ही देखील करतो. साई समाधी शताब्दी वर्षानिमित्ताने रुग्णाची सेवा करण्याचा साईंची शिकवण आज सोशल मीडियाचा वापर करून आपण रुग्णसेवा करू शकतो हे समोर आलंय. ध्रुव आजारातून मुक्त होवो ही साईचरणी प्रार्थना ही रक्तदान करणाऱ्या युवकांनी केली आहे. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकते, SP24 शिर्डी.